नमस्कार नुकताच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला केरला स्टोरी हा चित्रपट फारच चर्चेत आहे केरळमध्ये कसे निष्पाप मुलींना जबरदस्तीने इस्लाम मध्ये धर्मांतरित करून त्यांना आय एस एस मध्ये पाठवलं जात आहे हे या चित्रपटात दाखवले आहे चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप तोसेन यांच्या मते आतापर्यंत बत्तीस हजार मुलींवर ही दुर्दशा ओढवली असून त्या सध्या सिरिया व येमेनच्या वाळवंटात पुरल्या गेल्या आहेत दिग्दर्शकांचा हा दावा खरंच खळबळजनक आहे पण यात खरंच सत्यता आहे का जाणून घेऊया आजच्या खास व्हिडिओमध्ये नमस्कार मी अथर्व पवार या चॅनलवर आपलं स्वागत करतो चित्रपटाची सत्यता या चित्रपटाची कथा जरा थोडक्यात समजून घेऊ शालिनी नीमा आणि सिद्धी या केरळमधील नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी आहेत त्या आय एस आय एस एजंट असिफासोबत त्यांची खोली शेअर करत असतात गैरमुस्लिम मुलींना फूस लावून त्यांना इस्लाम स्वीकारायला लावणे हे तिचे ध्येय असते याच ध्येयासाठी असिफा शालिनी आणि निमाच्या आयुष्यात दोन तरुणांना उतरवते आणि त्यांना मुस्लिम बनवण्याची आणि गुलाम म्हणून सिरियात नेण्याची योजना बनवते हे सर्व कसे उलगडते आणि या काटात मुलींना वेड्यावाकड्या समस्यांचा कसा सामना करावा लागतो ही कथा म्हणजेच द केरला स्टोरी जून दोन मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखातून आपल्याला या घटनेबाबत जरा माहिती मिळते यात केवळ चार मुलींचा उल्लेख आहे त्याने दोन हजार सोळा ते अठरा दरम्यान आपल्या पतींसमवेत आय एस एस जॉईन केले नंतर त्यांचे पती वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले या मुलींची नावे आहेत निमिशा सोनिया रफेला आणि मेरेन एन आय ची दोन हजार सोळाची मोस्ट वॉन्टेड इंडियन्स इन इस्लामिक स्टेट ची लिस्ट पाहिली तर तिथेही या चार मुलींची नावे आपल्याला दिसतात या चार मुलींपैकी रफेला ही आधीपासून मुस्लिम होती सोनिया आणि मेरेन ख्रिश्चन होत्या आणि फक्त निमिषा हीच हिंदू होती मागच्याच वर्षी प्रकाशित झालेल्या द प्रिंटच्या अहवालानुसार या चारही मुलींना भारतात पुन्हा येण्यास बंदी घातली आहे या मुलींची सध्या परिस्थिती काय असेल अशी जर तुम्हाला चिंता वाटत असेल तर स्टार न्यूज ग्लोबल या यूट्यूब चॅनल वर तुम्हाला या मुलींचे आत्ताचे काही वर्षांपूर्वीचे व्हिडिओ पाहायला मिळतात हे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला कळेल की या मुली आजही किती ब्रेन वॉश झालेल्या आहेत चित्रपटातली शालिनी सतत लोकांकडून सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात असते पण खऱ्या आयुष्यातील या मुलींचं वागणं काही वेगळंच आहे का आता हे सर्व संदर्भ पाहता केरला स्टोरीमध्ये जी समस्या नमूद केली आहे ती खरी आहे हे आपल्याला नाकारता येणार नाही पण आता प्रश्न उभा राहतो की ही समस्या नक्की कितपत मोठी आहे चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांच्यानुसार आतापर्यंत बत्तीस हजार मुलींसोबत ही घटना घडली आहे हा आकडा खोटा असल्याचा आरोप अनेक माध्यमातून होताना दिसतो चला याची सत्यता पाहू च्या डिपार्टमेंट ऑफ स्टेटच्या अहवालानुसार भारतातून आय एस एस जॉईन करणाऱ्यांची संख्या सहासष्ट सहा आहे आता या सहासष्ट लोकांमध्ये मुली आहेत फक्त तेरा तेरा मुलींमधल्या फक्त चारच मुली केरळच्या आहेत असा दावा या अहवालानुसार केला गेलाय क्रॉस चेक करण्यासाठी आणखीन एक अहवाल पाहू यांनी दोन हजार एकोणीस साली प्रकाशित केलेल्या अहवालानुसार भारतात चौदा ते दोन हजार एकशे ऐंशी ते दोनशे आय एस एस संबंधित केसेस होत्या आणि यातल्या चाळीस केसेस केरळमधून होत्या आता चाळीस मधल्या मुली किती होत्या याची माहिती उपलब्ध नसली तरी दिग्दर्शकांनी दिलेला बत्तीस हजार हा आकडा किती अतिरंजित आहे हे आपल्याला या रिपोर्ट्स मधून लगेच कळते दुसरा मुख्य आरोप चित्रपटावर आहे तो म्हणजे केरळ या राज्याला बदनाम केल्याचा केरळ हे राज्य तसं फार शांत दंगली राडे या राज्यात फार कमी पाहायला मिळतात तसेच साक्षरतेच्या बाबतीत असो स्त्री बाबतीत असो किंवा दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत केरळ हे, हे आपल्या संपूर्ण भारतात नंबर एक ला आहे तेव्हा अशा राज्याला फक्त काही निवडक केसेसच्या आधारावर बदनाम केला जात असा विरोधकांचा आरोप आहे आता या बाबतीत आपलं मत काय हे आम्हाला कमेंट्स मध्ये बिंदास सांगा आणि आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद